राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. वास्तविक पाहता माझ्यावर कोणाचाही दबाव अथवा कोणत्याही प्रकारची हॅरेसमेंट नाही, परंतु स्थानिक पातळीवरती गटबाजीला मी कंटाळून गटातटाच्या राजकारणाला तासून नाविलाज असतो. मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. साईड बाय करण्याचा प्रयत्न कोण करत होतं ते बघण्यापेक्षा त्यांचा रिपोर्ट मी माझ्या वरिष्ठांकडे पाठवलेला आहे. माझे वरिष्ठ जे आहेत ते वाचतील आणि त्या संदर्भात ते योग्य तो खुलासा करतील. त्यांची नावं जाहीर करणं हे मला उचित वाटत नाही. नामदेव भगत यांनी केले असून राजकीय स्वार्थासाठी तसेच ईडी सीबीआय यांच्या भीतीपोटी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे असे प्रत्युत्तर नामदेव भगत यांनी पत्रकार परिषद दिली आहे. हे सर्व जे त्यांचं म्हणणं आहे ते साफ खोटं आहे. मी पण 1.5 वर्ष आता त्यांच्या बरोबर प्रत्येक मीटिंगला असतो. जिल्हा अध्यक्ष आता मी पण जिल्हाध्यक्ष आहे, माझ्या बाजूला निरीक्षक आहे. आज पत्रकार परिषद झाली, मला त्यांनी कुठं अडवलं? ते त्यांचं काम करतात, त्यांना आपल्याला सपोर्टिंगसाठी येत असतात आणि म्हणून कोण आपल्याला मदतीला येत असेल तर तो अडवणूक करतो, मला काम करू देत नाही असं नसतं. कोणी पाय बांधलेले नव्हते, कोणी हात बांधले नव्हते, तोंडावर कोणी पट्टी चिटकवली नव्हती, परंतु पक्षाची भूमिका मांडायचं काम जे होतं, पक्ष वाढवण्याचं काम जे होतं ते त्यांनी करायला पाहिजे होतं. आज जितेंद्र आव्हाड सारखं व्यक्तिमत्व त्यांना मदत करत होतं, शशिकांत शिंदे सारखं माजी मंत्री त्या ठिकाणी त्यांना मदत करत होतं, प्रशांत पाटील सारखा एक उमदा इथला स्थानिक नेता त्यांना मदत करत होतो आणि ते त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असल्या कारणानं दिलीप वळसे पाटील साहेब असतील, छगनराव भुजबळ साहेब असतील किंवा सहकार मंत्री असतील, हे सगळे जण त्यांना मदत करत होते आणि म्हणून त्यांना फक्त त्यांना काहीतरी गव्हर्नमेंटची काही नोटीस आली किंवा त्यांना पुनर्बांधणी त्यांच्या सोसायटीची करायची की दोन लोक आता सरकार नसल्यामुळे त्यांची होणार नाही या भीतीपोटी ते लोक त्यांनी आज एकनाथ शिंदे गटामध्ये ते गेलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी ते गेलेले आहेत. त्यांना पक्षातनं कोणी काढलं नाही आणि कुठल्याही नेत्यांनी त्यांना थांबवलं नाही, कुठल्याही नेत्यांनी त्यांना त्रास दिला नाही. ते खोटं बोलतात आणि त्यांनी यापुढे खोटं बोलू नये. तसेच त्यांनी बोलताना सांगितले, येणाऱ्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता ही नवी मुंबई महानगरपालिकेवर असेल. मी तालुका अध्यक्षांची मीटिंग घेतली, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मीटिंग घेतली, आज युवा राष्ट्रवादीची मीटिंग झाली, अशा वेगवेगळ्या संघटनेचे मी आढावा बैठक घ्यायला सुरुवात केलेली आहे. सर्व लोकांना जाणून घेण्याचं काम मी करणार आहे आणि या ठिकाणी जसं राहुल गांधींनी जो त्या ठिकाणी भारत जोडो कार्यक्रम घेतलेला आहे अशा पद्धतीने नवी मुंबईमध्ये जी प्रश्न आहेत त्या प्रत्येक ठिकाणी स्वतः जाऊन प्रश्न समजून घेऊन महानगरपालिका असो, शेडको असो, MIDC असो, MECB असो, कुठलेही प्राधिकरण असू द्या त्या ठिकाणी किंवा कंपन्यामध्ये नोकरी असू द्या त्याच ठिकाणी या जनतेचा काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी प्रयत्न करेन आणि त्याच्यामध्ये यशस्वी होईल.